दिल तुला बाहेर जायचंय ना, आता नाही बाहेर जायचं, थोड्या वेळाने बाहेर जा. आज कोणती रेसिपी आहे? लाडू, चुरमा लाडू, गव्हाच्या पिठाचे. कसले? गव्हाच्या पिठाचे. आपलं चपातीचं पीठ असतो ना गव्हाचं, त्याच्यात लाडू बनवायचे. चल नमस्ते पासून चालू कर, नाही तर कमेंट मध्ये नमस्ते नाही म्हणाले. नमस्ते, मी गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवते, त्यासाठी लागणार साहित्य दाखवते. पिसपीस कर, ते असं पिसपीस कर. दिलला राग आलाय. दिल बस, आता बस शांत. हे गव्हाचं पीठ आहे, तीन वाट्या आहे. हे वाट्या आहेत ना, हे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक वाटे घी घेतलंय, आपल्याला घी जास्त लागलं तर घ्यायचं आहे. हा डबा घेऊन ठेवलाय घीचा. दीड वाटी गुळ आहे. हे काय कसले बी? पम्पकिन सीड्स. पम्पकिन सीड. हे वेलची पावडर घेतलीय, दीड चमचे आहे. हे आपल्याला डिंक घ्यायचं आहे, एक वाटी घेतलाय म्हणजे तीन चार चमचे आहे. हे आपल्याला तळून घ्यायचं आहे फ्राय करून, आणि आपल्याला ड्रायफ्रूट घ्यायचं आहे. हे सुकं खोबरं आहे पावणा कप. हे आहे ना किसूर, मिक्सरला बारीक करून घेतलंय. आता मी आहे ना, पहिलं तुम्हाला गॅसवर करून दाखवते. त्याच्या आधी पहिलं हे पिठामध्ये घी मिक्स करून ते आपल्याला थोडस मळून ठेवायचं आहे. ताई तिकडे एका बाजूला आहे ना, ही खोबरं वगैरे भाजून घेते, आणि मी इथे आहे ना पिठामध्ये घी मिक्स करून घेते. हे मी तुम्हाला दाखवते. पहिलं आहे ना पिठामध्ये थोडं घी घ्यायचं. पडली दीर, आवाज नको करू. झोप गुपचूप झोप. हे पिठामध्ये असं घी मिक्स करून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये थोडं आहे ना कोमट पाणी टाकायचं. हे मी कोमट पाणी केलंय, थोडं जास्त गरम नाही करायचंय, कोमट पाणी एकदम. घी सगळा मिक्स केलाय, असा दाबला ना तर असा बनतो त्याचा. असा घी टाकायचा म्हणजे पाच सहा चमचे टाकायचा. आता मी बघा, हे पावणा वाटी म्हणजे एक वाटी घी घेतला होता ना, पाव वाटी घी टाकलं ना याच्यामध्ये. आता हे आहे ना सगळं मिक्स केलंय. आता कोमट पाण्याने थोडासा, आपल्याला गोळा नाही बनवायचा आहे. मी गव्हाच्या पिठाचे मोदक पण बनवलेले आहेत, आणि ते गव्हाचं पीठ कसं माहिती आहे, मुठला बनवून ते फ्राय केलंय घी मध्ये काहीतरी, आणि ते नंतर फोडायचे आणि त्याचे लाडू बांधायचे. ते तसे केलेले मोदक. आणि व्हिडिओच्या मध्ये मध्ये जर तुम्हाला छोट्या मुलांचा आवाज येत असेल तर तो आमच्या घराबाहेर ते पोरं खेळतात त्यामुळे तो आवाज येतो. दिवाळी चालू झाली आणि मध्ये मध्ये तुम्हाला फटाक्यांचा पण थोडा थोडा आवाज येईल, कारण ते पोरं कसे मुलं खेळत राहतात आणि फटाके फोडत राहतात. ते पाणी टाकलंय आणि ते आता असं दाबून ठेवायचं. ते आपलं दाबून किती टाइम ठेवायचं, कारण की आपल्या ड्रायफ्रूट वगैरे ते भाजायचंय, खोबरं भाजायचंय, तोपर्यंत हे दाबून ठेवायचं. आता तिकडे ताई आहे ना, तुम्हाला हे सगळं करून दाखवते. इथे एक चमचा टाक घे आणि ड्रायफ्रूट भाजून घे. घी मध्ये चांगला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचा. त्याला भाजले, हा गॅस बारीक करून याच्या वाटीमध्ये काढा. तीन चार चमचे टाक, ते आपल्याला डिंक आहे ना फ्राय करायचे. ह्या डिंकाचा युज का असतो? डिंक कशासाठी खायचं असं विचारत असेल ना तू? ते कशाला डिंक चांगला असतो, कंबर कोणाची दुखत असेल, हे गुडघे दुखतात, त्याच्यासाठी डिंक चांगला असतो. त्याला टेस्ट नसते ना अशी? टेस्ट नसते पण त्याला ताकतीच आहे, ते ताकतीसाठी. काय
दिल्ला जायचंय बाहेर मुलांबरोबर खेळायला. पूर्ण फुलतो तो जो लाल दिसतोय ना तो उलटा फिरव. डिंक चांगला फुललाय बघा. तो आपल्याला डिंक आहे ना त्या लाडू मध्ये टाकताना चोरून घ्यायचा आहे. या प्लेट मध्ये काढ. दोन चमचे घी टा आणि खोबरं वाजून घे. आपण पण आपल्या मुलांना असं जवळ घेऊन आहे ना त्यांना बाजूला बसून असं शिकवायचं म्हणजे मुलं पण शिकतात आणि आपल्याला पण त्रास नाही. किती वेळ भाजायचं? थोडा भाजायचा. नाही ते आता गॅस बंद कर. खोबरं भाजलंय तर गॅस बंद कर. पण तू डवळत राह कारण ते भांड तापलेलं आहे ना. खोबरं बघा छान भाजलाय. कलर पण छान आलाय. करपवायचा नाही असं हलक्या हाताने भाजून घ्यायचा मिडियम गॅसवर. डिंक पण तळून झाले. ड्रायफ्रूट तळून झाले. आता हे पीठ आहे ना हे मी आता फोडते असं आणि चालणीने चालून घेते. हे असं कशाला करायचं म्हणजे पीठ आहे ना घशाला चिपकत नाही लाडू खाताना. ह्याचे आहे ना कणी कणी बनते दाणेदार होतात लाडू ह्याचे म्हणजे रव्यासारखे. नाही तू चालशील नाही तर तू डिंकाचा चुरा कर. मी चालते. जरा डिंक फोडून घ्यायचा. डिंक बारीक पण भेटतो ऐकलं. बारीक असा दाणेदार भेटतो डिंक. तो आणला तर चुरायची गरज नाही. असं नाही त्याचायचं. हा असं चुरायचं. हे आपलं पीठ पण असं आहे ना चाळणीमध्ये. आपण जसं सारण याचं पुरण बनवतो ना पोळ्याचं पुरण पोळ्याचं तसं याच्यावर असं पीठ चाळून घ्यायचं. पीठ बघ कसं दाणेदार पडतोय ना. सगळं चाळून घेतलंय आणि असं थोडा कणी राहते म्हणजे चाळण पण आहे ना जरा बारीक आहे. थोडी जाड पाहिजे होती चाळण मग अजून चांगले दाणेदार असं पीठ पडला असता. दाणे दाणे तरी पण छान पडला एकदम खुसखुशीचा एकदम झालेला पीठ. आता हे पीठ आहे ना मी ते भाजून घेते गॅसवर. आता याच्यामध्ये हे घी टाकते. आता घी मध्ये आहे ना हे पीठ सगळं भाजून घ्यायचं आहे. आणि पीठ असा भाजायचा आहे ना की त्याला चांगला कलर आला पाहिजे. आता कलर तुम्ही बघून ठेवा आणि भाजल्यानंतर पण बघा. गॅस आहे ना कमी जास्त कमी जास्त करत आहे ना भाजत राहायचं. चांगला फुल गॅसवर नाही भाजायचा. मिडियम गॅस करायचा आणि भाजून घ्यायचा. घी वाटी तो भाजून जरा. पीठ बघा चांगला भाजायला आलाय पण थोडा अजून भाजायचा आहे. आता याच्यामध्ये आहे ना थोडा मी घी टाकते. घी आपल्याला मी पहिलंच सांगितलंय घी लागेल तसं टाकायचं आहे. आता मी पहिली मी एक वाटी घेतलेली आता पाव वाटी घेतलाय म्हणजे तुम्हाला मी अंदाज सांगणार आहे. लाडू मध्ये घी असलं ना चांगलं की लाडू पण छान होतात आणि लाडू खराब पण होत नाही. आणि पहिलं मिश्रण आहे ना चांगलं भाजून घ्यायचं नाही तर पिठासारखा वास येणार नाही भाजला तर. एकदम पीठ छान भाजलाय. कलर पण छान आलाय. आता याच्यामध्ये मी खोबरं टाकते. खोबरं टाकून पण असं मिक्स करायचं चांगलं. 2 मिनिटं फिरवत राहायचं म्हणजे टोटल 20 मिनिटं लागतील तुला. 20 मिनिटं लागतील ना. आता किती मिनिटं झाली? 18 मिनिटं. खोबरं टाकल्यावर कसं ढवळत राहायचं म्हणजे खोबऱ्याला पण तेल सुटलेलं असतो ना. मग ते असं मिक्स केलं की दाणे दाण्याला खोबरा लागतो. गॅस कमी जास्त करत करत आहे ना. 20 मिनिटं चांगलं भाजलंय बघा. कलर पण छान आलाय. सुगंध पण छान सुटलाय एकदम. आता मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते वाटग्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना हे थोडं थंड व्हायला द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाक बनवायचा आहे गुळाचा. आता हे काढून घेते. हे असं कढईमधून मिश्रण काढून घेतलं ना वाटग्यामध्ये की थोडं असं जरा मिक्स करायचं. आता याच्यामध्ये हे लिंक आणि ड्रायफ्रूट हे मिक्स करून घ्यायचं. हे ड्रायफ्रूट आहे.
आता याच्यामध्ये वेलची जायफळ पावडर टाकते. सगळं साधन कसं माहितीये, सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं. हात नाही घालायचा, कारण आहे ना ते गरम आहे आणि गरम असतो. आता हे आपलं मिश्रण झालंय, आता आपल्याला पाक बनवायचा आहे. आता मी पाक बनवते. पहिला आहे ना, अर्धी वाटी पाणी टाकते आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे गुळ टाकायचंय. दीड वाटी गुळ घेतलाय. आता हे खडे आहेत ना, जास्त विरघळायला टाइम लागतो म्हणून थोडा पाणी लागू शकतो, पण मी अर्धी वाटी टाकले आधी. बघा मस्त छान बनलाय. आता मी गॅस बंद करते आणि हा पाक आहे ना या सारण मध्ये वतायचा आहे आपल्याला. सारण पण मस्त थंड झालाय. पाक बघा एकदम मिक्स झालाय, छान झालाय. आता थोडा आहे ना, आता थंड झाला की आपल्याला लाडू बांधायचे. आपल्या हातामध्ये जेवढं मावेल ना, म्हणजे असं थंड गरम आपण हात घालू शकतो, तेवढं झालं झाल्यावरच हात घालायचा. नाही तर आपण डायरेक्ट असं गुलाच्या पाकामध्ये हात नाही घालायचा, कारण गुलाच्या पाकामध्ये जर पाक आपल्या हाताला लागला ना तर तो लगेच निघत नाही, हात आहे ना भाजतो. हे लाडू खायला खूप हेल्दी असतील ना. खूप हेल्दी आहे. गव्हाच्या पिठाचे आहेत ना. गव्हाचं पीठ आहे, घी आहे, ह्याच्यात ड्रायफ्रूट आहे, ड्रायफ्रूट आहे, साखर नाही ह्याच्यात, गुळ आहे ना, डिंक आहे. हे चुरमा लाडू बनवतेस ना तू? चुरमा लाडू बनवते. पण एक चुरमा मोदक पण बनवलेत ना. हा चुरमा मोदक गव्हाच्या पिठाचे, ते पण खूप चांगले लागत होते. खूप छान झालेले. आता याच्यामध्ये मी परत घी नाही टाकलंय बघा, तरी पण सारण एकदम छान झालंय. मी परत पाव वाटी घेतलेली, मी थोडं उरलंय बघा. ते नाही टाकायचं ना, आता ते नाही टाकायचं. आता पाक व्यवस्थित झाला नसता ना तर टाकलं असतं तर चाललं असतं. म्हणजे बांधताना समजा आपल्याला असं सुका वाटतोय तर आपण थोडं दोन चमचे घी टाकायचा. आता घी टाकायची पण गरज नाही. पहिले एक वाटी घी घेतलेलं, ते तेवढं बरोबर झालं. थोडंसं मी दोन चमचे आहे ना नंतर टाकलेलं. हे मिश्रण आहे ना पाक ओतल्यावर असं ढवळतच राहायचं सारखं थंड होईपर्यंत. नाही ढवळत राहिलो ना तर असं गोळा होणार आणि मग चिकट होणार. थोडं गरम असल्यावरच लाडू बांधायचे, एकदम थंड झाल्यावर पण नाही वळायचे, नाही तर ते वळत नाही लाडू. म्हणजे जेवढ्या तुझ्या हाताला सहन होईल, हाताला सहन होईल एवढ्यातच ते लाडू वळायचे. आता मिश्रण बघा छान झालंय, हात भाजतंय, अजून गरम आहे, थंड होते त्याला. साखरेचा पाक थंड होतो पण गुळाचा पाक आहे ना लगेच थंड नाही होत. मिश्रण एकदम छान झालंय. आता थोडं आहे ना म्हणजे चांगले, म्हणजे घी टाकलं ना जरा अजून तवतवी चांगले दिसतील, म्हणजे शायनिंग मारेल जरा घीची. त्यासाठी काही थोडा घी टाक त्याच्यावरती. बस आता लाडू वळायला घेईल सुरुवात कर. आता जो आपण घी टाकला ना त्याच्यावर ते खुशबू आली आहे बघ, आता है ना गरम आहे. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे साईज बनवायची, कारण हेल्दी आणि पौष्टिक आहे. ते कसे छोटे छोटे बांधले तर खूप चांगले असतात, म्हणजे खायला आवड येते. आणि मोठे बांधले ना खायला आवड पण येत नाही, कंटाळ येतो खायला. एकदम छोटे छोटे बांधतोय. गव्हाच्या पिठाचे पौष्टिक चुरमा लाडू एकदम छान झाले. ताईने बांधले छोटे छोटे आणि मी पण तसेच केले छोटे छोटे. असे तुम्ही पण बनवा, मस्त झाले, हेल्दी आणि पौष्टिक. ताईने छोटा बांधलाय लाडू, त्याच्यापेक्षा पण छोटा हा बांधलाय बघ. टेस्ट कशी आहे सांग. हे कसले बिया घेतले होते ते वर लाडूला चिपकलेत नाही, ते मी त्याच्यामध्ये मिक्स केले. हे असे त्याच्यामध्ये मिक्स केले बघ, दाखव. ते वरती चिपकलेत नाही, मी म्हटलं वरती चिपक विने की तर ते चिपकलेत नाही, मग त्याच्यामध्ये मिक्स केले. एकदम छान झाले. मस्त एकदम हेल्दी, एकदम मस्त झाले आणि खुशखुशीत झालेत एकदम. वाटत पण नाही ते पिठाचे.